नमस्कार मैत्रिणी, बघा मी आज देवपूजा तुम्हाला कशी करते आणि ते दाखवणार आहे। तर बघा, आता माझे मी देव सगळे स्वच्छ धुवून त्यांच्या जागेवर ठेवलेले आहेत। तर आता आपले देव स्वच्छ आंघोळ घालून झालेले आहे। तर आता प्रथम पूजा करायच्या अगोदर आपल्याला देवाला म्हणजे आपण अग्नीच्या साक्षीने देवाची पूजा करत असतो, त्याच्यामुळं पहिले देवांना आंघोळ घालून झाली की पहिला दिवा प्रज्वलित करायचा आणि मगच त्यांची पूजा करायची। तर आता हे बघा चंदन आहे, हे आता आपण सगळ्या देवांना लावून घेऊ। चंदन आपल्या ह्या बोटाने, ह्या बोटाने सगळ्या देवांना चंदन लावून घ्यायचं। प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते। तर आता हे सगळे देवांना आपण चंदन लावून घ्यायचं। प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते, तरी ही माझी पद्धत अशी आहे। तर हे वरचे देव आमच्या गावाकडचे आहेत, बघू शकता तुम्ही। आमचा कुलस्वामिनीचा टाक आहे, तुळजाभवानी, ही खंडेराया आणि ही भैरवनाथ। हे बघा विठ्ठल रुक्माई आहे, देवारा छोटा आणि देव खूप झालेत गावाकडचे देव इकडं असल्यामुळं। मी एकटीच आहे त्याच्यामुळं माझे सगळे देव माझ्याकडेच आहेत। आपल्याला गंध लावून झालाय, आता फुलं कशी व्हायची देवाला, कुठल्या देवाला कुठलं फूल व्हायचं हे सांगणार आहे मी तुम्हाला। हे बघा, हे गुलाबाचं फूल आपल्या गणपतीला, गुलाबाचं लाल फूल गणपतीला प्रिय असतं। आपल्या स्वामींना पिवळं फूल, श्रीकृष्णाला कुठलं जरी फूल व्हायलं तरी चालतं, अन्नपूर्णा मातेला पण पिवळं फूल, देवी सरस्वतीला पांढरं फूल, लक्ष्मी मातेला पिवळं वस्त्र, पिवळं फूल प्रिय आहे। तर हे पिवळं फूल हे बघा आपले कुलदेवी त्यांना पण फूल ठेवा। आज देवपूजेला मला फुलं मिळाली, त्याच्यामुळे मला आणखीनच जास्त हे वाटायला लागला, आनंद झालाय। फुलं असताना देवपूजा करण्यात त्याच्यात खूपच हे असतं, असं फ्रेश वाटतं। बघा
महादेवाच्या पिंडीला पांढरे फुल, देवा करता आपल्याला देवाला सगळ्या फुलं. हे बघा तर हा बघा आपला दिवा अग्नी कोटत ठेवला आहे, अगरबत्ती धूप अगरबत्ती लावून घ्यायची, अगरबत्ती मी साईडला एका कोपऱ्यातच ठेवते इथं. तर बघा आता ही वेगळी धूप आणली मी, मला ही खूप दिवसापासून पाहिजे होती पण मला ही मिळतच नव्हती, मला काल मिळाली ही बघा मी आणली. आता हे लावणार आहे बघा, हे लावल्यावरच कळलं आता ह्याचा रिझल्ट काय, वास छान येतो ह्याचा. मला खूप दिवसापासून पाहिजे होती पण मला मिळतच नव्हती ही धूप इथं आमच्या इथं. तर बघा ही अशी धूप चालू केली मी, लागले बघा आता हे. ह्या धूपमध्ये गुगळ असतं तर ह्याचे खूप फायदे आहेत बरं का घरात. आपल्याला वाईट शक्ती ही आपल्या घरात असेल काय किंवा नकारात्मक ऊर्जा काय असेल ना, तर ह्याने बराच फरक पडतो आपल्याला. मग हे बघा हे तुम्ही संध्याकाळची दररोजची जर जाळली ना घरात ही गुगळ धुरी धूप, तर ह्याचे कोण आजारी वगैरे असेल ना घरात तर ह्याचे खूप फायदे आहेत बरं का. पॉझिटिव्ह एनर्जी ह्याने निर्माण होते बघा, वातावरण पण खूप छान होतं ह्याने. खूप चांगली आहे धूप बघा तुम्ही आणून, वास पण छान येतो आहे. आत्ता मी चालू केली आहे, वास खूप छान येतो आहे. हे गुगळ मी पहिलं जा हे केलेलं आहे घरात, ह्याची धुरी घेतलेली आहे पण हे मी पहिल्यांदाच आणलं हे कप. बघा कसं आहे, बाहेरची काय भूतबाधा वगैरे असेल ना तर हे आणि ह्याचा धूर देतात ह्या गुगळचा, हे आतमध्ये आहे ना ते गुगळ, ह्याने खूप फरक पडतो. तर तसं काय असेल ना तर त्या अवश्य त्यांनी हे घरात जळावं बघा, त्यांना खूप फरक पडतो. घरात चांगली आपल्या ऊर्जा निर्माण होते. पावलं आणि स्वस्तिकची रांगोळी काढली, पावलं आणि स्वस्तिकची बघा रांगोळी काढली नेहमीप्रमाणे. तर हे बघा आता आपल्यावर उमऱ्यावर पण रांगोळ काढून झाली, आता नेहमीप्रमाणे आपल्याला आपल्या उमऱ्याची पूजा करायची. हा आपला दिवा नेहमीप्रमाणे आपण ठेवत होतो. आपण तुळशीची पूजा करून घेऊया.
कमळ काढले असतात.